तुमच्या वडिलांच्यावर जी कारवाई झाली ती कितपत योग्य वाटते? मला वाटतं की या देशामध्ये विचाराचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला माहीत आहे की अनेक वेळा एका कुटुंबातली माणसं दोन पक्षात असतात, असं महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक कुटुंबात आहे. असं असताना मुलीने स्वतः एक विचार करून एखाद्या पक्षात प्रवेश केला तर तिची सजा तिच्या वडिलांना देणं हे अन्यायकारक आहे. आणि तिच्या वडिलाचा काही तिने पक्षाबद्दल पक्षात प्रवेश करण्याबद्दल ती राष्ट्रवादीतही नव्हती. ती आता महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेते. अशा एका नरेंद्र मोदीची लाट आहे. नरेंद्र मोदीचं नेतृत्व त्यांना आवडलं म्हणून त्याने पक्षात प्रवेश केला. त्यामुळं आपल्याकडं वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार झाला तो अयोग्य आहे, अनुचित आहे. आणि मला वाटतं की अजितदादांना दुसऱ्याला धमक्या द्यायच्या सवयीच आहे आणि म्हणून विनाकारण मागे असंच झालं. ज्यावेळी गोवारी समाजाचा हात तिथं मोठा मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये 111 गोवारी मृत्यूमुखी पडले तेव्हा पद्मसिंग पाटील हे गृहमंत्री होते पण बळी दिला कुणाचा? एका आदिवासी. खरोखरच आदितदादाला एवढं जोर आहे तर का दुसऱ्या मंत्र्याला आरक्षण केलं नाही? इथं बलात्काराची केस झाली, सातारा जिल्ह्याच्या मंत्र्याच्या भावाने बलात्कार केला ना का कारण या कालपती केली त्याची? म्हणजे एक आदिवासी मंत्री आहे आणि जो निष्ठेने शरद पवारांच्या बरोबर 15-20 वर्षे त्याच्यावर झालेली ही कारवाई अन्यायकारक अनुचित आहे. त्यामुळं स्वातंत्र्यच राहणार नाही लोकांना. आता जी मदत जी जाहीर केली ती समाधानकारक आहे का? नाही, आज जी गारपिटीसाठी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी अपुरी आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं, 18,000 हेक्टरमधले धान्य पिकं संपुष्टात आली, 15 माणसं मृत्यूमुखी पडली, जवळजवळ 1500 जनावरं आणि 7,000 घरं कोसळीत, 1500 गुरं मेलेली आणि एवढं मोठं नुकसान आहे त्याला 4-5 हजार कोटीची मदत ही फारच कमी आहे. आणि आमचं तर म्हणणं आहे आज शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, कर्जाचं व्याज माफ करायचं, आम्ही कर्जच माफ करा म्हणतो. त्यामुळे शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं पाहिजे, विजेचं बिल वर्षाचं माफ केलं पाहिजे, 2 महिन्याचं माफ करतात. असंच एकदा फसवून सुशीलकुमार शिंदेने 3 महिन्याची बिलं माफ केली होती, निवडून आले की पुन्हा बिलं पाठवली. आता हे ढोंग सोंग आणि बनवा बनवी ही पुरेशी जनतेला माहीत आहे. इकडे मोदीची लाट असताना अनेक नेते राष्ट्रवादीत झाले, मोहन रावळे सांगितलं की मोहन रावळेंना तिकीट दिलं नाही. सांगली आप्पांची नाराजी दूर झाली का? काय आप्पांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करेन. आता मी आप्पांना भेटणार आहे जाऊन आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेन. नाराजी असणं एक भाग आहे, परंतु पक्षानं दिलेल्या उमेदवारावर गंभीर टीका करणं हे कितपत योग्य वाटतंय आणि ते बाकीच्या लोकांचे नाव घेतात ते? अण्णा आमचे अतिशय म्हणजे संभाजीराव हे आप्पा आणि अण्णा पण आमचे सिनियर लीडर आहेत दोघे. तुम्हाला सिनियर म्हणू द्या ना तर हे दोघे आमचे सिनियर लीडर आहेत, पक्षाचे नेते आहेत आणि संभाजीराव हे माझे वैयक्तिक मित्र आहेत. माझ्या मैत्रीतूनच आता हे खरं आहे की त्यांचा किंवा त्यांच्या मुलाचा आम्ही विचार करत होतो उभा राहण्यासाठी, परंतु त्यापेक्षा म्हणजे मला असं वाटलं की ह्या उमेदवाराला घेऊन अजून काही गणित जमत आहे का असा आम्ही प्रयत्न केला, परंतु संभाजीरावचा काही गैरसमज असल्याचं आम्ही तो दूर करतो. ठीक आहे, एकीकडं प्रकाश शिंदे असतील आमदार किंवा गारगे असतील, हे दोघेही म्हणजे नाव वारंवार आप्पा हे त्यांचं नाव घेतात, खरोखर हे नाराज आहेत का उरलेले दोघे? मुळा मला म्हणत त्यांचे तर काही नाराजी दिसतात नाही, ते तर उमेदवारा खुश दिसतात शेजारी उभे राहिले नाही. आता आप्पा नाराज ही सुद्धा चांगली गोष्ट नाही आमच्या दृष्टीने. एवढ्या सिनियर लीडरची नाराजी ही म्हणजे आमची चूक आहे की त्यांना हा निर्णय घेण्यापूर्वी जेवढा वेळ खरं म्हणजे झालं काय ते थोडं प्रेम झाल्यास थांबावं लागतं. प्रेम झाल्यास थोडं थांबावं लागतं, आई वडिलाची परवानगी घ्यावी लागतं, कारण ह्याला म्हणलं की सोमलांनी हात धरला असं झालं झाला. त्याच्यामुळे जरा घाई झाली. अण्णांना जे विचार अण्णाची नाराजी उमेदवारावर नाही माझ्यावर आहे, कारण त्यांच्याशी जो विचार विनिमय करून मी त्यांच्याशी विचार विनिमय केल्याशिवाय काही करत नाही. पण मी असेंब्लीत नव्हतो, असेंब्ली चालू होती, माझ्याकडून ते उणीव राहिले की मी असा विचार विनिमय त्यांच्याशी करू शकतो. अण्णा त्यांची काही चूक नाही, मी त्यांच्याशी जो आधी विचार विनिमय करायला पाहिजे तो माझ्याकडून घडला नाही, ही माझी चूक आहे, मी ही चूक जाहीररित्या कबूल करतो आणि म्हणून त्यांनी नाराज राहू नये असं अपील करतो. आता तुमचा काय प्रश्न? मुंडे साहेबांना राजकीय अडचणीत आणण्यासाठी राजकारणात अडचणीत आणणं फार
जबरदस्त आहे. कोणी शेवटचा एकच प्रश्न, पश्चिम महाराष्ट्र लक्ष देणार विशेष करून म्हटलं होतं तुम्ही, त्याच्यानंतर संजय काकांना प्रवेश झाला, खासदार राजू शेट्टी असतील, आमदार सटल साहेब असतील किंवा एकंदरीत या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लक्ष घालणार म्हणल्यानंतर महायुती झाली, शेट्टीने बरोबर घेतलं, राष्ट्रीय समाज पक्षाला घेतलं, यांना बरोबर घेतलं, आणि आता पहिला प्रचाराची सभा इचलकरणीला घेतली, पहिला फॉर्म सुद्धा मी पश्चिम महाराष्ट्रातच भरतोय, अजून मी माझा फॉर्म भरला नाही, इतकं लक्ष मी पश्चिम महाराष्ट्रात देतोय.